आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे काही ठळक बातम्या उद्यापासून राज्यात शिवभोजन योजनेची सुरुवात नागपूरचे क्राईम कॅपिटल असलेली ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करणार गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन एकाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राष्ट्राला संबोधन आणि अथलेटिक्सच्या स्पर्धकांना प्रशिक्षित करण्यासाठी पंधराशे प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार राज्य शासनाच्या वतीनं सुरू करण्यात येणाऱ्या शिवभोजन थाई या उपक्रमास उद्यापासून राज्यात सुरू होत आहे नागप्रात एकाच वेळी पाच ठिकाणी त्याची सुरुवात होणार असून नागपूरच्या बस स्थानक येथील केंद्रावर ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री यांच्या हस्ते ते संपन्न होईल राज्यातील जनतेला अवघ्या दहा रुपयात जेवण देण्याच्या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शी शिवभोजन थाई योजनेला उद्याच्या प्रजासत्ताक दिनापासून राज्यभर सुरू होत आहे नागपूर शहरात यासाठी नऊ संस्थांची निवड करण्यात आली असून या संस्था दररोज सातशे पन्नास शिवभोजन थाळ्यांचे वाटप करणार आहे ही योजना डागा रुग्णालय गणशप स्थानक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती तसंच महालमधील मातृसेवा संघ रुग्णालय इथं ही केंद्र स्थापित करण्यात येणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या शिवभोजन थाळीबद्दल घोषणा केली होती केंद्र शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांनी सक्रियपणे काम करावं असे निर्देश माहिती आणि प्रसारण सहसचिव श्री विक्रम सहाय्य यांनी राज्यातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिलेत पुणे इथल्या राष्ट्रीय फिल्म संग्रहालय इथं महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्युरोच्या अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत सहाय्य बोलत होते यावी प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोचे संचालक संतोष अजमेरा उपस्थित होते सहाय्य म्हणाले केंद्र शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम सामान्य जनतेपर्यंत पोहोचव करण्यासाठी अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा त्याचबरोबर जनतेशी प्रत्यक्ष संवाद साधून योजनांची माहिती द्यावी एक फेब्रुवारी रोजी दोन हजार वीस एकवीस साठीचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर मंत्रालयानं तयारी सुरू केली आहे गेल्या वर्षी सरकारनं गृह क्षेत्रासाठीच्या विविध योजनांना प्राधान्य दिलं होतं त्या अनुषंगानं सरकारनं अनेक घोषणा केल्या होत्या दोन हजार शहरी भागात प्रत्येकाला घर देण्याची सरकारची मोहीम आहे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात एक्क्याऐंशी लाख घरांची घोषणा करण्यात आली होती यंदा एक कोटी तीन लाखाहून अधिक घरांना मंजुरी देण्यात आली आहे दरम्यान बत्तीस लाख घरे बांधून तयार आहेत तर अठ्ठावीस लाखाहून अधिक घरांचे वाटपही करण्यात आले आह दहावा राष्ट्रीय मतदार दिवस आज देशभरात साजरा होत आहे सशक्त लोकशाहीसाठी मतदार जागृती ही राष्ट्रीय मतदार दिवस दोन हजार वीस साठीची यंदाची संकल्पना आहे दोन हजार अकरापासून दरवर्षी पंचवीस जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो पंचवीस जानेवारी एकोणीशे ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली या पार्श्वभूमीवर मतदार जागृती दिवस साजरा करण्यात येतो चीनच्या वुआंग शहरात लागण झालेल्या कोरोना व्हायरस आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थर्मल स्कॅनरद्वारे प्रवाशांची तपासणी केली जात आहे गेल्या सात दिवसात एक हजार सातशे एकोणऐंशी जणांची तपासणी करण्यात आली त्यातील सहा जण महाराष्ट्रातील होते आतापर्यंत एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही मात्र मुंबईतील दोन प्रवाशांना घरी गेल्यानंतर सौम्य सर्दी आणि तापाची लक्षणे आढळून आल्यानं त्यांना कस्तुरबा रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आला आहे आज संध्याकाळी अजून एका रुग्णाला दाखल करण्यात आलं अशी माहिती आरोग्यमंत्री राजे टोपे यांनी आज दिली महिनाभरापूर्वी कोरोना व्हायरसची लागण मधल्या शहरात झाल्यानं आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनेनं जगभर खबरदारीचा इशारा दिला आहे याबद्दल आकाशवाणीशी बोलताना संक्रमण रोग तज्ज्ञ डॉक्टर अश्विनी तायडे यांनी सांगितलं की इंडियामध्ये सध्या तरी आतापर्यंत एकही केस एक एक रिपोर्ट झालेली नाही आहे पण प्रिकॉशन म्हणून गव्हर्नमेंटने ऑलरेडी अलर्ट डिक्लेअर केलेला आहे आणि एअरपोर्टवर स्ट्रीक क्रीनिंग सुरू आहे जेणेकरून ज्या लोकांना ह्या व्हायरसची लागण आहे असा अंदाज आहे त्या लोकांना आपण आयसोलेशन मध्ये ठेवून ऑब्झर्व करू शकतो आणि जेव्हा क्लिअर असतात तेव्हा आपण त्यांना कम्युनिटी नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोनुसार गुन्ह्याच्या संख्येसंदर्भातील क्रमवारीमध्ये एकोणीस शहरात राज्यातील नागपूरसह पुणे आणि मुंबई यांचा समावेश असून नागपूरची क्राईम कॅपिटल म्हणून असलेली ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न आपण करणार असल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं राज्य क्राईम रिसर्च ब्युरोनुसार औरंगाबाद अमरावती आणि नागपूर या शहरात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी राज्यात आठ हजार पोलीस भरती तसंच पोलीस दलाच्या आधुनिकीकरण करण्यावर आपला भर राहणार असल्याचंही गृहमंत्री देशमुख म्हणाले भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास केंद्र सरकारनं राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग केल्याबाबत आपली प्रतिक्रिया देताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की याबाबत कायदेशीर सल्ला घेतला जाणार असून यासंदर्भात केंद्र सरकारनं राज्याला विचारायला हवे होते मागील सरकारच्या जवळील माणसांना अटक होणार या भीतीनं केंद्र ही खेळी खेळल्याचा आरोप त्यांनी केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून विदेशातल्या लोकांशी संवाद साधणार आहेत या कार्यक्रमाची ही एकसष्टवी आवृत्ती असून यावेळी हा कार्यक्रम सायंकाळी सहा वाजता प्रसारित करण्यात येणार आहे सर्वसाधारणतः हा कार्यक्रम अकरा वाजता प्रसारित करण्यात येतो सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन असल्यामुळे मन की बात हा आपल्यासाठी विशेष कार्यक्रम असेल या कार्यक्रमातून जनतेलाही आपले विचार मांडता येतील असं पंतप्रधानांनी ट्विटरवरून स्पष्ट केलं आहे लोकांना एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या क्रमांकावर आपला संदेश किंवा सूचना रेकॉर्ड करून नमो अप खुला मंच किंवा माय वर आपल्या सूचना पाठवता येतील एकोणीशे बावीस या क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर येईल त्यात पाठवलेल्या लिंकवरही आपल्या सूचना देता येतील या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात देशाच्या एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला उद्देशून भाषण करणार आहेत आकाशवाणीच्या सर्व राष्ट्रीय वाहिन्यांवरून संध्याकाळी सात वाजल्यापासून या भाषणाचं प्रसारण केलं जाईल त्याचप्रमाणे दूरदर्शनवर देखील राष्ट्रपती भाषणाचं प्रक्षेपण केलं जाईल दोन्ही ठिकाणी प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीमधून भाषण होणार आहे त्यानंतर प्रादेशिक भाषांमधून त्याचा अनुवाद प्रसारित केला जाईल आकाशवाणीवर रात्री साडेनऊ वाजता राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषेतला अनुवाद प्रसारित होणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून त्यामध्ये महाराष्ट्राच्या चा चार जणांचा समावेश आहे मुंबई इथल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी प्रशिक्षण आणि विशेष पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना मुंबईच्या वरई विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशांक सांडभोरे आणि साताऱ्याच्या कोरेगाव पोलीस स्थानकाचे सहाय्यक उपनिरीक्षक वसंत साबे यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे नागपूरच्या भ्रष्टाचार प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक मिलिंद तोटळे यांना पंतप्रधान प्रधान पोलीस कर्मी पुरस्कार जाहीर झाला आहे एकाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं उद्या राजधानी दिल्लीत होणाऱ्या मुख्य समारंभासाठी सर्व आवश्यक व्यवस्था पूर्ण झाली आहे प्रजासत्ताक दिनाचा मुख्य सोहळा राजपथ इथं होणार असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावेळी तिन्ही दलांची मानवंदना स्वीकारतील ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो उद्या राजधानी दिल्लीत होत असलेल्या प्रजासत्ताक सोहळ्याच मुख्य अतिथी आहेत प्रजासत्ताक दिनाच्या संचालनात सोळा राज्य केंद्रशासित प्रदेश आणि सहा केंद्रीय मंत्रालय सहभाग घेणार आहेत लोकसभा तसंच विधानसभा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्ये अहमदनगर जिल्ह्यात मतदार जनजागृती अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुमारे पस्तीस हजार चारशे सत्याहत्तर उपक्रमांची लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये जागतिक विश्वविक्रम म्हणून नोंद झाली आहे या विश्वविक्रमाचं प्रमाणपत्र नगरच्या स्वीप समितीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते देण्यात आलं एक जानेवारी दोन हजार एकोणीस ते वीस एप्रिल दोन हजार एकोणीस आणि एक जुलै दोन हजार एकोणीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये सत्तावीस प्रकारच्या पस्तीस हजार सत्याहत्तर उपक्रमांची दखल लंडनच्या वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये घेण्यात आली गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यात पोलीस पाटीलांचे पूर्व विदर्भस्तरीय एकदिवसीय अधिवेशन पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलं असून या अधिवेशनाला राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह इतर मान्यवरही हजेरी लावणार आहेत सोबतच पूर्व विदर्भातील शेकडो पोलीस पाटील देखील या अधिवेशनात हजर होणार असून पोलीस पाटील यांच्या समस्या आणि मागण्यांची वाच्यता या अधिवेशन दरम्यान करण्यात आली आहे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की राज्याच्या तिजोरीत किती पैसे शिल्लक आहे हे तपासून पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करू तसंच पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील महत्वाचा दुवा असून यांच्या समस्या लवकरच मुंबईत बैठक घेऊन मार्गी लावू असं आश्वासनसुद्धा विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले यांनी पोलीस पाटलांना यावे दिले सोलर खादी महिला समिती अमरावती यांच्याद्वारे सौर चरख्यापासून निर्मित खादीच्या दालनाचं उद्घाटन आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हस्त झालं केंद्रीय सूक्ष्म आणि लघु मंत्रालयातर्फे सौर चरख्याचे क्लस्टर विदर्भामध्ये स्थापन करण्याची योजना आहे या अंतर्गत हे पहिलं दालन सौर खादीचं विक्री करणार आहे सदर दालन विद्यापीठ ग्रंथालय चौक आणि सेंट्रल बाजार रोडच्या दरम्यान राहणार आहे विदर्भ पाटबंधारे विकास अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील हुमन नदीवर प्रस्तावित प्रकल्पाच्या सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला अधिकाधिक विकासकामे व्हावीत यासाठी निधी वाढवून मिळवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करू तसंच प्रशासनानंही गतिमान होत कामं राबवावीत असे निर्देश अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज दिलेत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या भारताच्या महिला हॉकी संघानं आज ऑकलंड इथं झालेल्या न्यूझीलँड डेव्हलपमेंट संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात चार शून्य असा विजय प्राप्त केला भारताची कर्णधार राणी रामपाल इनं दोन गोल तर शर्मिला आणि नमिता टोप्पो इनं प्रत्येकी एक गोल यावी केला देशातील खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासह त्यांना क्रीडा प्रकारातील सर्व सहायता प्रदान करण्याच्या उद्देशानं एक हजार पाचशे क्रीडा प्रशिक्षकांची लवकरच नियुक्ती करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची माहिती केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी आज दिली नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय बालिका दिनाच्या कार्यक्रमात रिजिजू बोलत होते पुढे बोलताना ते, बोलता ते म्हणाले केंद्र सरकार आठ वर्षाच्या कालावधीकरिता आता थांबू शकत नसून आगामी काही काळातच सेवा नोंदीच्या आधारे सर्व प्रशिक्षकांना ज्येष्ठता प्रदान करेल या क्षेत्रातील उणी भरून सुद्धा संधी मिळेल या प्रशिक्षक पदांकरिता मानधनाचा विचार न करता विदेशी तसंच भारतीय श्रेष्ठ प्रशिक्षकांना नियुक्त करण्यात येणार आहे दरम्यान एकवीस वर्ष अंतर्गत नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील क्रीडापटूंच्या प्रभावी कामगिरीमुळे आनंद झाला असून यापैकीच काही उत्कृष्ट खेळाडू ऑलिम्पिक आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या उद्यापासून राज्यात शिवभोजन योजनेची सुरुवात नागपूरचे क्राईम कॅपिटल असलेली ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करणार गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन एकाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राष्ट्राला संबोधन आणि अॅथलेटिक्सच्या स्पर्धकांना प्रशिक्षित करण्यासाठी पंधराशे प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार